70,000 कोटी म्हणजे 2 वेळा महाराष्ट्राची कर्जमाफी, एवढा घोटाळा केला आहे, काय करायचं? हे नुसते वाढवे म्हणते, आजचे दिन आहे का? आजचे दिन आहे, मुताईला 5 रुपये घेतलं माझ्याकडून, आता इथं आकाशे आजचे दिन आहेत, आता मत मागायला या आले ना, यांच्या गाड्या फुटून याला हाणणार आहे सुद्धा. पण बोलणं असं आहे की बा जय शिवाजी जय संभाजी, आणि इकडे शेतकरी पाणी प्यायला सुद्धा नाही राहिलेलं, एवढं खराब झाले. अहो जमीन विकून मी कर्ज भरले आता सर, काय जमीन विकली आणि आता म्हणले सर सकटला अनुदान मिळणार आहे 50,000, रुपया नाही का त्याचे अनुदान, रुपया नाही. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत आणि जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यावरती आसूड आणि आक्रोश मोर्चा काढत आहेत. कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, किंवा शेतीचा कर्जमाफीचा प्रश्न असेल, किंवा बियाण्यांचा प्रश्न असेल, किंवा साखर कारखान्याचा प्रश्न असेल, असे राज्यातील जिल्ह्यातील जे काही विविध शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये चीड आहे, आणि ती चीड व्यक्त करण्यासाठी सर्व हे शेतकरी आज जिल्हाधिकाऱ्यावरती निघत आहेत. गाईच्या दुधाला 60 रुपये भाव, कांद्याला कमीत कमी 40 रुपये भाव पाहिजे, जरूर कमीत कमी. सो बंद करतात, एक दिवस चालू करतात, नालायकपणा. यांच्या फक्त घरं भरायचं काम चाललंय, ईडी आमच्या मागं का लागत नाही? यांच्या मागं लागला का ईडी? यांच्याच मागं का लागतो? यांना फक्त घरं भागायचे बापाची पुढची, हे आपली तुमच्या आमच्यासाठी कोणीच नाही. किती पगार यांना विचारा, बागत नाही यांचं पगारात सुद्धा. त्याला आजचे दिन आहे का? आजचे दिन आहे, मुताईला 5 रुपये घेतलं माझ्याकडून, आता इथं आकाशात आजचे दिन आहेत. माझं स्वतःच कांद्यात नुसत्या 18 लाख रुपयाचं नुकसान झालंय, 18 लाख. हे तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा, तुम्ही एक माध्यम चांगलं आहे, आमचीच मुलं आहेत तुम्ही. ही आता हे सुद्धा बघा किती कमी पगार, यांना 15,000 पगार नसेल, मी तुम्हाला सांगतो काय बघते 15,000, आणि आपली पोरं बाळ 15,000 आणि 20,000 ठेवल्यात कंपनीत अमक्यात अमक्यात. आता ही किती वयस्कर शेतकरी आहेत, जर यांना त्रागा नसता, यांना त्रास नसता, यांना योग्य भाव असता, ती इथं आलेस का? सगळी बायका पोरं सोडून उपाशी, फार मोठा अन्याय यार, हा इतका अन्याय मोठा आहे ना. ही सुलतानी सरकार आहे, ही सरकार सुलतानी आहे बरं का, आसमानी नाही सुलतानी सरकार आहे, आम्हाला पण कळतं. नैसर्गिक बाब आल्यानंतर शेतकऱ्याचं, अरे त्याच्यासारखा शेतकरीच नाही कोणी. मुठभर पेटतो, पहिल्यांदा 10 पोती खायला तर पाखरांना घालतो, नंतर त्यांना मिळते, त्याचा विचारही करत नाहीत. हे नुसती रोज शेतकऱ्याचं, रोज शेतकऱ्याचं TV वर येते, रोज शेतकरी TV येतोय. त्यांच्या बापाने केलं का शेतकऱ्यासाठी? अजून काय दिले? कुणाला मिळालं का? भरपाई मिळाली का? आता विमा मिळाला का कुणाला? आजची परिस्थिती अशी आहे, गायच्या दुधाचे बाजार 22 रुपये, कापसाला बाजार नाही, ऊसाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, त्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं. आता हेच निवेदन आम्ही कलेक्टर ऑफिसला देणार आणि ते तिकडे पोच करणार राष्ट्रपती भवनाला. असे आमच्या मागणी, कांद्याची तस्करी थांबवा आणि कांद्याची निर्यातबंदी थांबवा, नक्की काय म्हणणं? कांद्याची निर्यातबंदी केलेली आहे आणि आयातबंदी चालू आहे त्यांची, आयात केली जाते. आणि सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर कुठलंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांचीच विरोधी भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना हमी भावाचं गाजर दाखवतं प्रत्येक सरकार. तस्करी चालली म्हणजे तुर्कस्तानला कांदा आता 1200 रुपये किलो आहे. किती रुपये किलो आहे? 1200 रुपये किलो आहे तुर्कस्तानला कांदा. किती रुपये? 1200 रुपये. इथं कांदा 20 रुपये मिळतोय आणि टमाट्याच्या खोक्यातनं कांदा चाललाय, आता खोक्यातनं चाललाय. हे इथं कुठं झोपलं सरकार? इथं कुठं तुझं झोपलं? आता एवढी समजा आता ते जनागेच्या मागे या साईटी लावली, लाज वाटते का यांना? आमच्या 250 पोरांनी आत्महत्या केल्या, त्याच्या त्याला कोण जाऊ? त्यांच्या मागे लावा ना, कोणामुळे केल्या? एस आय टी लावा ना, त्यांच्या मागे लावा ना एस आय टी म्हणावं. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली? 70,000 वाला घेतला फार चुकीचं. आणि मला सांगा, मोदी एक मोठे माणूस आहे, 70,000 जे जगाचं नेतृत्व करायला निघालेले माणूस आहे. मला सांगा त्यांनी किती जबाबदारीने बोललं पाहिजे? आदल्या दिवशी काय म्हणले? आदल्या दिवशी काय म्हणले? अजित दादा 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला, सिंचन घोटाळा म्हणले का नाही? कोण म्हणले? मोदी साहेब म्हणले. आणि दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद दिलं त्यांना, त्यांनी लाज वाटली का यांना? शिकवणार ना? शिकवणार नाही नुसता, आता मत मागायला या आले ना, यांच्या गाड्या फुटून यांना हाणणार आहे सुद्धा. 100% धडा शिकवणार आम्ही, शिकवल्याशिवाय राहणार नाही. 70,000 कोटी म्हणजे 2 वेळा महाराष्ट्राची कर्जमाफी, एवढा घोटाळा केला आहे, काय करायचं? आणि हे भाजप पुणे जिल्हा, आम्ही पुण्यामधलेच आहोत. हो पण बोलणं असं आहे की बा जय शिवाजी जय संभाजी, आणि इकडे शेतकरी पाणी प्यायला सुद्धा नाही राहिलेलं, एवढं खराब झाले. फार लाईट सुद्धा ना, आम्ही काळूसवरून आलोय. आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे.
हमी भाव मिळालाच पाहिजे. हे काय अहो केंद्र सरकार पाळले या कांद्यावरून कापासून आज किती वर्ष झाली शेतकऱ्यांनी कवर काय करायचं काय सांगा तुम्ही. आता खताच्या किमती काय मी एक रुपया पाच पैसे डिझेल आणून दीड रुपयांनी सांगायला कांदा ऐकलेला आहे. सांगा तुम्ही करा नाही याचा हिसाब आहे का कुणाकडे. आणि पुणे ते या पुण्यात कांदा येते ना एप्रिल मध्ये 1200-1300 खपलाय. ह्या बाळासाहेब ठाकरेंनी आणि अटलजींनी त्या काळात सांगा ना त्यांचं सरकार काय पाळले तेव्हा माहिती झाली निर्यात काय 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 शेतकऱ्यांना असं तुटलेलं आहे प्रत्येक गोष्टीत. सांगा ना कोणची गोष्ट नाही सगळ्या गोष्टीत असं नाही की तहसील खाता सुद्धा बघा तुम्ही कोणत्या खात्या शेतकऱ्यांना 7-12 सुद्धा वेळेला मिळतोय का. सगळे त्वरच झाल्या सगळ्या काहीच नाही सगळा भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे. आणि आम्ही कुठल्या जमिनी कोण मी कर्ज भरले आता सर काय जमीन इकली आणि आता म्हणले सर सकाटला अनुदान मिळणार आहे 50,000 रुपया नाही कांद्याचे अनुदान रुपया नाही नेस्त्या घोषणा द्यायच्या. दोन साखर कारखान्यातल्या अंतर 25 किलोमीटर आठ ठेवलेली काय कारण आहे ठेवायची. तुमची गाडी पट्टीची कंपनी असली कोण तुमची कुठली कोलगेटची कंपनी असली साबणाची कंपनी असली कुठं आठ आहे का कंपनी झाली कंपनी उभी असते. साखर कारखान्याचं अंतर का 25 किलोमीटर का त्याच्यावर आठ टाकली.